राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथे सुरू होत आहे. 2-3 वर्षाच्या कालखंडानंतर विदर्भात होणाऱ्या या अधिवेशनात सर्व प्रकारच्या चर्चेची सत्ताधारी पक्षाची तयारी असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कर्नाटक प्रश्न विधिमंडळात शासकीय ठराव मांडला जाईल आणि स्वतः मुख्यमंत्री हा प्रस्ताव मांडतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमची पूर्ण तयारी आहे. विदर्भात अधिवेशन होतं आहे. 2-3 वर्ष अधिवेशन झालं नाही आहे, त्यामुळे जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे. विदर्भातल्या मराठवाड्यातल्या प्रश्नांना प्राधान्य मिळालं पाहिजे असा प्रयत्न या ठिकाणी असेल आणि सर्व प्रकारच्या चर्चेची तयारी आमची आहे. या अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या प्रश्नांना प्राधान्य मिळालं पाहिजे असंही फडणवीस म्हणाले. मुंबईत काल महाविकास आघाडीनं कर्नाटक मुद्द्यासह इतर प्रश्नांवर काढलेल्या मोर्चावर त्यांनी टीका केली. सत्तेत आल्यापासून सरकारकडून ज्या गोष्टी सुटल्या आहेत त्यावरून सरकारला घेरण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न राहणार आहे अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर इथे प्रसारमाध्यमांना दिली. महाविकास आघाडी एकत्रपणेच या अधिवेशनाच्या निमित्तानं ज्या सरकार गेले 6 महिने सत्तेवर आलेले आणि त्यांच्याकडनं ज्या गोष्टी सुटल्यात त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून आम्ही करणार आहोत.